परतीचा पाऊस परतणार कधी असा सवाल आता विचारला जातोय. अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालंय, शिवाय मालमत्तेचंही नुकसान केलंय. त्यामुळं आता पावसा पावसा जा रे असं म्हणण्याची वेळ आली आहे. प्रिय पावसा, दसऱ्या दिवाळीला नवीन कपडे घेऊ म्हणतोस की दोन तीन जोड रेनकोट घेऊ? अरे काय भुललायस, काय तरकलायस, अरे काय डोक्यावर पडलेस काय? पावसा पावसा जा रे असं आता म्हणण्याची वेळ महाराष्ट्रातल्या प्रत्येकावर आली आहे. सप्टेंबर मध्येच महाराष्ट्रातला मान्सून परतीच्या मार्गावर असतो. यंदा मात्र निम्मा ऑक्टोबर संपला तरी पाऊस महाराष्ट्रातून निघायचं नाव घेत नाहीये. ज्या नळदुर्ग किल्ल्यावरील नर्मादी धबधबा 4 ते 5 वर्षांनंतर प्रवाहित व्हायचा, त्या नळदुर्ग किल्ल्यावरून धबधबा कोसळू लागलाय. पावसानं होत्याचं नव्हतं केलंय, त्यामुळे जारे जारे पावसा असं म्हणण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत जे पाऊस झाला ते भरपूर झालेला आहे. आता ह्याच्या पुढे जे पाऊस होईल ते जास्त शेतकऱ्यांसाठी नुकसानच होईल, त्याच्यामुळे ह्याच्या पुढे पाऊस नको आहे. या वर्षी पाऊस खूप झालेला आहे, आता पावसाची आम्हाला गरज नाही. मोठ्या भयानक अशी नुकसान झालेली आहे. लाखो रुपयाचं पिंकलर ड्रेप कांद्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. शेतात दगडे येऊन पडलेले आहे, ते जमीन खडकाला गेलेलं आहे. आता आम्हाला पावसाची कसलीच गरज नाही. पावसा परत जा, पाऊस बिलकुल नको आहे, पावसाची गरजच नाही. गेल्या काही वर्षांचा दुष्काळ पाहता सगळ्यांना पाऊस हवा हवासाच वाटत होता, मात्र यंदा पाऊस तुफान बरसला आहेच, शिवाय त्याचं टायमिंगही चुकलंय. ये रे रे पावसा तुला देतो पैसा, ही कविता लहानपणी तुम्ही आम्ही सगळ्यांनीच म्हटलेली आहे. मात्र मराठवाड्यात यंदा पावसानं जे नुकसान केलं ते असहनीय आहे, आणि त्यामुळं आता पावसा हवं ते घे, पण आता मराठवाड्यातून जा अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.